नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ एस अकॅडमीच्या चे, यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे सो आता राज्यसेवेला तीस दिवस राहिलेले आहे आणि आता ही देखील बाब कन्फर्म झालेली आहे की आयोग शंभर टक्के एक्झाम कंडक्ट करणार आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक्झामशी रिलेटेड भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की आमचा अभ्यासच झालेला नाही आहे सर ह्या या या एक्झामचा मग यावर्षी आम्ही कशी फेस करायची आमची प्रिलिम्स निघल की नाही आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात तो एक दरवर्षी जो संभ्रम असतो आता ह्या तीस दिवसामध्ये नेमकं काय करायचं किंवा कोणत्या विषयांकडे लक्ष द्यायचं भरपूर जणांना ह्या बाबी माहीत नसल्यामुळं किंवा मा कदाचित परीक्षांचा अनुभव नसल्यामुळे त्यांचं नुकसान देखील त्या ठिकाणी होताना दिसतंय ते होऊ नये म्हणून त्या तीस दिवसामध्ये तुम्ही फोकस कसं राहिलं पाहिजे स्टडीवर हे सांगण्यासाठी तुम्हाला मी हे लेक्चर कंडक्ट केलेलं आहे म्हणजे मला जे आतापर्यंत अनुभव आले मी जेवढ्या वेळेस राज्यसेवेची प्रिलिम्स दिलेली आहे मी कधीही एक्झाम आजपर्यंत नापास झालेलो नाही आहे त्यासाठी माझे काही प्लॅन्स असायचे ते जे प्लॅन्स आहे किंवा मी काही माझ्या चुकांमधून ज्या बाबी शिकलेलो आहे त्या बाबी आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आज आपण तीन सेगमेंटमध्ये हे लेक्चर डिस्कस करणार आहे हे लेक्चर डिस्कस केल्यानंतर सहसा तुम्हाला अडचणी राहणार नाही आणि एक महिना बरोबर तुमच्या अभ्यासाची इफिशियन्सी वाढेल इफिशियन्सीबरोबर आणखी एक शब्द तुम्हाला, तुम्हाला सांगावा वाटेल जो एक्झामच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असतो तो, तो म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर तुमची कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय होऊन जाईल आणि एक इंटरेस्ट निर्माण होईल स्टडीमध्ये आणि एक तुम्हाला मार्गदेखील दिसेल की आपल्याला या मार्गाने आता या महिन्यामध्ये चालायचं आहे जेणेकरून तुमची प्रिलिम्स निघणार त्यामुळे हे लेक्चर आजचं जे आहे जे स्पेशली राज्यसेवेसाठी प्रिपेअर आहेत त्यांच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे आपण डिस्कस करायला सुरुवात करूया बघा मी ऑलरेडी माहिती लिहून ठेवली आहे जेणेकरून वेळ जास्त नाही गेला पाहिजे याच्यामध्ये सो राज्यसेवेमध्ये प्रिलिम्समध्ये दोन पेपर असतात सामान्य अध्ययन आणि दुसरा पेपर असतो सी सॅटचा आता सामान्य अध्ययनबद्दल आपण सुरुवातीला बोलू की काय काय तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे सर्वात पहिल्यांदा मी इथं इतिहासाबद्दल बोलतो आता मी याच्यामध्ये दोन प्रकार पाडलेले आहेत एक म्हणजे बेसिक पिलर म्हटलेलो आहे आणि या साईडनं अदर टाकलेले आहे हे जे बेसिक पिलर मधले सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री दिसते आहे जॉग्रॉफी दिसते आहे त्यानंतर पॉलिटी दिसते आहे आणि इकॉनॉमिक्स दिसते याला साठ टक्के वेटेज असते मित्रांनो परीक्षेमध्ये म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय प्रिपेअर करायचं आता या महिन्यामध्ये म्हणून साठ टक्के वेटेज या चार विषयांना असणार आणि फोर्टी पर्सेंट जे विषय वेटेज आहे हे ह्या तीन विषयांना आहे ज्यामध्ये विज्ञान आहे चालू घडामोडी आहे आणि पर्यावरण आहे आता याच्यामध्ये इतिहास याच्यामध्ये काय काय येतंय तर प्राचीन इतिहासावर क्वेश्चन्स असतात मध्ययुगींवर असतात आणि आधुनिकमध्ये भारत आणि महाराष्ट्रावर क्वेश्चन्स असतात म्हणजे जवळपास सतरा ते अठरा क्वेश्चन दरवर्षी इतिहासावर एकदा तर वीस विचारले होते सो इतिहासावर विचारतात त्याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगींवर सहा सात क्वेश्चन असतात आधुनिकवर सात ते आठ असतात आणि आधुनिक भारतावर सॉरी आणि आधुनिक महाराष्ट्रावर दोन ते तीन फक्त क्वेश्चन असतात पहा म्हणजे जे विद्यार्थी आता सध्या अभ्यास करत आहेत तर त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासावर बिलकुल भर देऊ नये महाराष्ट्राचा इतिहास हा क्लास टू आणि क्लास थ्रीमध्ये प्रचंड प्रमाणात विचारतात म्हणजे पंधरापैकी मी मागं तुम्हाला सांगितलं देखील आहे पंधरापैकी चौदा क्वेश्चन कंबाईनमध्ये हे महाराष्ट्राच्या इतिहासावर असतात मात्र राज्यसेवेमध्ये नाही राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये विशेषता नाही ते इकडं फोकस करतात महाराष्ट्र विचारण्याऐवजी त्यामुळे महाराष्ट्रावर फक्त दोन ते तीन क्वेश्चन किंवा एखादा क्वेश्चन येतो आणि ते फार सोपे असतात त्यामुळे याला याच्याकडे जास्त विशेष लक्ष समाजसुधारक करत बसणार मग मी परीक्षेच्या दृष्टीने मग महाराष्ट्राचा इतिहास वेगळा कठारे रिवाईज करत बसणार असं करू नका येत्या लक्षामध्ये पुढे जाऊया आपण भारताच्या इतिहासावर क्वेश्चन येतात परंतु माझा ओव्हरऑल तुम्हाला सल्ला असा आहे की इतिहास या विषयावर जास्त वेळ या तीस दिवसामध्ये तुम्ही देऊ नये जर ऑलरेडी तुमचा हा विषय प्रिपेअर असेल कारण हा विषय अतिशय वास्ट आहे ऑलरेडी जर तुम्ही भारताचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा इतिहास वाचलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे रिलाय राहू शकता याला जास्त रिवाईज करत बसण्याची पण गरज नाही आहे वेळेवर हा विषय आठवतो म्हणजे याला पाठ करत बसण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमची एनर्जी इतिहासावर कमीत कमी, -कमी इन्व्हेस्ट केली पाहिजे आता राहिला प्राचीन आणि मध्ययुगीन आता याच्यामध्ये दोन प्रकारचे मुलं असतात ज्यांना प्राचीन आणि मध्ययुगीन थोडं थोडं माहीत असते काही लोकांना बिलकुलच माहीत नसते आणि आणखी एक कॅटेगरी पाडू आपण की ज्यांचा अभ्यास झालेला असतो ज्यांनी एन टी वगैरे वगैरे मध्ये स्पेशली काही युपीएससी करणारे मुलं असतात ते एमपीएससी देतात त्यांचं प्राचीन मध्ययुगीन चांगलं असते तर ज्यांनी एन मधून केलेलं आहे वेल अँड गुड ते तुम्ही रिवाईज करून घ्या ज्यांना थोडंफार माहीत आहे ह्या विषयाबद्दल प्राचीन मध्ययुगीन किंवा कुठंतरी वाचलेलं आहे तर ज्यांनी ज्याच्यातून वाचलेलं आहे म्हणजे काही लोक लुसेंटमधून वाचलेलं असते काही लोकांनी अरिहंतमधून वाचलेलं असते तर त्याच्यातून देखील रिवाईज केलं तर चालेल किंवा आता मी लेक्चर सिरीज घेतोय बघा मध्ययुगींची तर तुम्ही ती देखील पाहून तुमचा अभ्यास मस्तपैकी करू शकता मध्ययुगींवर जे मी सिरीज घेतोय त्याच्या बाहेर तर काही येणारच नाही एक्झामला कारण ते खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला घेतोय सो अशा गोष्टींवर तुम्ही रिलाय राहू शकता येत्या लक्षामध्ये आणि ज्यांना बिलकुलच माहीत नाही आहे हा विषय त्यांनी निग्लेक्ट केला तरी चालेल म्हणजे म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो जर हा विषय तुम्हाला येत नसेल आणि याच्या आधी तुम्ही कधी प्रिपेअर केला नसेल आणि याचा गंधही तुमच्याकडे नसेल तर ह्या तीस दिवसात प्लीज हा विषय प्रिपेअर करू नका याच्या मागं तुमचा भरपूर वेळ जाईल आणि परीक्षेच्या दृष्टीनं तुमचं नुकसान देखील होईल त्याच्यामुळं प्राचीन आणि मध्ययुगीन जे आहे मिडायवल आणि एन्शियंट मग अशा विद्यार्थ्यांनी दुर्लक्षित केलं तरी चालतंय आपल्याला काय करायचं आहे ह्या तीस दिवसामध्ये जास्तीत जास्त मार्क काढायचे आहे म्हणजे आपल्याला काय येत या का ये आहे याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे काय येत नाही ह्या गोष्टींकडे काय करायचं आहे दुर्लक्ष करायचं आहे आपल्याला येथे लक्षामध्ये आपल्याला काही चारशेपैकी पैकी चारशे मार्क नाही पाहिजे एक्झामच्या कट ऑफ एक जरी मार्क तुम्हाला जास्त असेल किंवा एक दोन तीन मार्कांना जरी कट तुमची एक्झाम निघाली तरी म्हणजे माझाच एक फ्रेंड आहे जो महाराष्ट्रात पहिला होता भूषण अहिरे नाव होतं त्याची जेमते मार्कानी एक्झाम एस सीमध्ये जेमते मार्कांनी प्रेलिम्स निघालेल्या या लोकांच्या म्हणजे किंवा टिना दाबीची देखील जेमते मार्कानी प्रिलिम्स निघाली पण मेन्समध्ये चांगलं परफॉर्म करून ते कारण हे मार्क तुमचे रिझल्टमध्ये कन्क्लूड होत नाही येते लक्षामध्ये त्याच्यामुळं ती एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला काय येते याच्यावर आपल्याला काय करायचं आहे फोकस आता जेवढा मी तुम्हाला रिलॅक्स वाटलो इतिहास या विषयाच्या बाबतीमध्ये तेवढाच आता मी स्ट्रिक्ट उरलेल्या तीन विषयाच्या बाबतीमध्ये त्यामध्ये जॉग्राफी भूगोल त्यानंतर पॉलिटी हा विषय आणि इकॉनॉमिक्स हा विषय जर आपण ॲव्हरेज पकडलं तर पंधरा 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 म्हणजे हे एवढे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये जवळपास याच्यावर विचारतात ॲव्हरेज जर कन्सिडर करायचं म्हटलं तर तर आता पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी असे विषय आहे की याच्यामध्ये तुम्हाला असा अट्टस असला पाहिजे की मला याच्यात आउट ऑफच मार्क मिळाले पाहिजे म्हणजे पॉलिटी या विषयाच्या बाबतीत मी तुम्हाला हे सांगाल म्हणजे माझा एकदा युपीएससीमध्ये एक क्वेश्चन चुकला होता पॉलिटीचा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मग ते डेडिकेशन्स तुमचे असले पाहिजे पॉलिटी या विषयाबद्दल म्हणजे सो त्याचा एकही मार्क माझा नाही गेला पाहिजे सो या दृष्टीनं इथला एक जरी एक दोन मार्क एक दोन क्वेश्चन जरी तुमचे चुकतायत परीक्षेमध्ये पॉलिटीचे किंवा दोनच्या वर जर चुकले तर तुमचे नापास होण्याचे चान्सेस वाढत जातात त्याच्यामुळे पॉलिटी या विषयाला खूप चांगलं रिवाईज करा स्पेशली पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे होलाटाईल सब्जेक्ट आहे होलाटाईल म्हणजे कसे की तुम्ही हे काळाच्या ओगात विसरत जाता तीन महिने पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स नाही वाचला ना तर तुम्ही हे विषय विसरत जाता त्याच्यामुळे काय करा शोटी -शोटी, की परीक्षेच्या शेवटी शेवटी पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचा जास्तीत जास्त अभ्यास किंवा रिव्हिजन अभ्यास म्हटल्यापेक्षा जास्तीत जास्त रिव्हिजन त्याला करण्याचा प्रयत्न करा आपण जॉग्रॉफीबद्दल थोडंसं बोलू जॉग्रॉफीमध्ये जगाच्या याच्यावर विचारतात तुम्हाला भारतावर विचारतात आणि महाराष्ट्रावर क्वेश्चन्स विचारतात परत एकदा महाराष्ट्रावर एक, एक नाही तर दोनच क्वेश्चन असतात एक्झाममध्ये जास्त क्वेश्चन विचारत नाही त्याच्यामुळं हा पोर्शन तुम्ही जर प्रिपेअर केलेला असेल तर हा पोर्शनकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही त्यानंतर जॉग्राफी हा होलाटाईल सब्जेक्ट नाही आहे एकदा जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलेला असला आणि तेच ते क्वेश्चन असतात तो दरवर्षी नदीची भूरूपेन ते वाळवंटात तयार होणारी भूरूप आणि हवामानशास्त्र नेहन ते त्याच्यावरच क्वेश्चन असतात दरवर्षी किंवा जॉग्राफी विचारायचे झाले तर मग हिमालयामधलं काहीतरी विचारतील ते दक्कन भारतामधली एखादी नदी विचारून टाकतील त्यामुळे हा सब्जेक्ट स्टॅटिक आहे हा होलाटाईल नाही स्टॅटिक आहे दुसरं म्हणजे काय हे विसरत नाही आपण त्याच्यामुळे काय आहे की हिस्ट्री आणि जॉग्राफी हे जे दोन सब्जेक्ट आहे हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपेअर केले असतील तर ह्याला तीस दिवसात फोकस करण्याची गरज नाही तीस दिवसात तुम्ही कशावर फोकस करायचा मग पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स याला प्रचंड रिव्हिजन पाहिजे जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पैकीच्या पैकी मी इकॉनॉमिक्सच्या बाबतीत असं म्हणत नाही तुम्हाला पैकीच्या पैकी मिळाले पाहिजे पण ॲटलीस्ट दहा तरी क्वेश्चन तुमचे इकॉनॉमिक्सचे सॉल्व्ह झाले पाहिजे आता माझं असं म्हणणं आहे की याच्या जास्तीत जास्त रिव्हिजन झाल्या पाहिजे म्हणजे पॉलिटीला प्रचंड रिव्हिजन्स लागतात बरं का आणि रिव्हिजन करण्याची पण पद्धती असते म्हणजे ते मी तुम्हाला इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आता ऑलरेडी जर इन केस तुम्ही नोट्स बनवलेल्या असतील इन केस तुम्ही ऑलरेडी नोट्स बनवलेल्या आहेत त्या तुम्ही वारंवार रिवाईज करा म्हणजे नवीन वाचण्याच्या फंद्यात त्याच्यामध्ये पडू नका ज्या ऑलरेडी नोट्स बनवलेल्या आहेत किंवा पुस्तक वाचत असताना तुम्ही अंडरलाईन काही गोष्टी केलेल्या असतील त्या गोष्टी तुम्ही काय करा त्यामध्ये रिवाईज करून घ्या म्हणजे झाला तुमचा अभ्यास इकॉनॉमिक्सचं पण तसंच आहे काल परवाच माझ्याकडे काही स्टुडंट आले होते ते थोडेसे डिमॉरलाइज वाटत होते मला म्हणे सर रिव्हिजन कशी करायची आम्हाला खूप टेन्शन आलं आहे म्हणे तर मी त्यांना सिम्पली समजावून सांगितलं की आता तुम्ही वाचलेलं आहे कुठलं पुस्तक वाचलं आहे ते म्हटले की सर नॉर्मली रंजन कोळंबे नाही तर देसलेचं पुस्तक मुलं काय करत असतात इकॉनॉमिक्ससाठी राज्यसेवेसाठी रेफर करत असतात ते म्हणे सर आम्ही देसलेचं पुस्तक वाचलंय आणि दोघं जण होते ते मग मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही जण मित्र आहे सोबत मिळून अभ्यास करताय एक काम करा हे पुस्तक घेऊन बसा सगळं सर म्हणे आम्ही दोन ते तीन वेळेस हे पुस्तक वाचलेलं आहे पण कॉन्फिडन्स होत नाही आहे आमचा तर मग मी त्यांना सिम्पल सांगितलं की दोघेही जण काय करा तुम्ही त्याच्यामध्ये जवळजवळ बसा आणि पहिलेपासून सुरुवात करा मग त्याच्यामध्ये पहिले काय दिलेलं आहे इकॉनॉमिक्सची डेफिनेशन दिली आहे मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये दिलेलं आहे मग त्याच्यामध्ये कमांड इकॉनॉमी काय असते त्याच्यानंतर वेगवेगळे इकॉनॉमिक्सचे त्याच्यामध्ये दिलेले आहे की त्याच्यामध्ये तुमचं कॅपिटलिस्ट इकॉ एकोनो, इकॉनॉमी काय असते त्यानंतर जी डी पी काय असते जी एन पी काय असते एकदा काय करा एक बसून हे तुम्ही पटापट -पठ एकमेकाला विचारत जायचं हे ते का आपल्याला हे ते का हे ते का कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे मग आता फॅक्च्युअल चला जीडीपी किती आहे भारताचा मग जीडीपी ग्रोथ रेट किती आहे भारताचा पटापट 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 असं करा एक एक तासात तुमचा एक एक टॉपिक होत जाईल म्हणजे जर तुमचे त्याच्यामध्ये पंधरा टॉपिक असतील तर दोन दिवसात जिकडच्या तिकडं येत्या लक्षामध्ये अशी मस्तपैकी रिव्हिजन तुम्ही करू शकता तेच क्वालिटीला पण लागू होते खूप इझी आहे हो खूप इझी आहे फक्त तुम्हाला काय पाहिजे योग्य ॲप्रोच आणि योग्य ॲटिट्यूड पाहिजे फटाफट फटाफट रिव्हिजन होतात आणि जर समजा तुमच्याकडे एखादा असं मित्र नसेल तर तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक बेसिसवर देखील हे स्वतः इम्प्लिमेंट करू शकतात आणि ज्या गोष्टी येत नाही म्हणजे काही काही गोष्टी काही काही फॅक्ट्स असतील ज्या ज्या तुम्हाला म्हणजे अवघड वाटत आहेत किंवा असं वाटतं की बाबा मी वाचत असताना ह्या फॅक्ट्सकडे लक्ष दिलं नाही किंवा या फॅक्ट्स बहुधा माझ्याकडून दुर्लक्षित झालेल्या आहेत तर मग काय करू शकता अशा फॅक्ट्सच्या बाबतीमध्ये तुम्ही की त्या लिहून ठेवू शकता एखाद्या एखाद्या पेजवर म्हणजे पडापट 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 -पड़, -पड़, -पड़ लिहून घ्यायच्या आणि जेव्हा तुम्ही झाला आता दोन तासात थोडंसं थकल्यासारखं झालं तर त्या फॅक्ट्स घेऊन बसायचं आणि थोडंसं रिवाईज करून घ्यायचा परत नवीन चॅप्टरच्या मागं लागायचं म्हणजे ते पण मी तुम्हाला सांगतो कसा कसा अभ्यास करायचा दिवसभरामध्ये सगळंच बोलणार आहे आपण सो so, या प्रकारे काय करू शकता तुम्ही इफेक्टिव्हली अभ्यास करू शकता आता अदरमध्ये याच्यामध्ये हे लक्षात आलं तुमच्या महाराष्ट्रावर जास्त फोकस करायचं नाही जग आणि भारत याच्या लक्षात फिजिकल प्रिपेअर करून घ्यायचं आणि बाकीचं मग क्लायमेटॉलॉजी वगैरे वगैरे जे भुरुपे टॉपिक आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आपण पुढे जाऊया आता विज्ञान या विषयाबद्दल म्हणजे सहसा या विषयांबद्दल विद्यार्थ्यांना अडचण नसते अडचण जी असते ती सहसा मॅक्झिमम क्लासेसमध्ये पण म्हणा किंवा स्टडी करत करत असताना पण म्हणा ह्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं आहे म्हणजे याचा कॉस्ट बेनिफिट रेशो चांगला आहे बरं का म्हणजे चाळीस टक्के वेटेज हे फक्त तीन सब्जेक्टला आहे त्याच्यामध्ये जर बोलायचं झालं तुम्हाला तर वीस टक्के वेटेज एकट्या तुमच्या कशाला दिलेलं आहे त्यांनी विज्ञानाला म्हणजे विज्ञान एवढं महत्त्वाचं आहे आता विज्ञानाचे तीन भाग पाडतो आपण बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री त्याच्यामध्ये बायोलॉजी जी आहे ते दहा टक्के वेटेज म्हणजे वीसपैकी दहा टक्के वेटेज बायोलॉजीला आहे पाच टक्के फिजिक्सला आहे आणि पाच टक्के केमिस्ट्रीला आहे येत्या लक्षामध्ये आता बायोलॉजीला दहा टक्के वेटेज असल्यामुळं त्याच्यामध्ये काय प्रिपेअर करायचं बायोलॉजीमध्ये बायोचा अभ्यास करत असताना जे ह्युमन बॉडीशी रिलेटेड गोष्टी आहे म्हणजे में मेंदू आहे डोळा आहे किंवा लंग्स आहे रेस्पिरेटरी सिस्टीम आपण ज्याला म्हणतो एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणतो आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो न्यूरल सिस्टीम म्हणतो तुमची कोऑर्डिनेशन म्हणतो त्यामध्ये हार्मोन्स वगैरे वगैरे येतात माणसाला होणारे आजार वेगवेगळे कोणते मग त्याच्यामध्ये अनुवांशिक आजार कोणते ह्या गोष्टीवर जरा जास्त फोकस करा मी हे का सांगतोय तुम्हाला कारण वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र हे करा करायचं आहे बरं का पेशी वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र हे भाग करायचे नाही मी असं म्हणत नाही आहे तुम्हाला हे करायचे पण याला वेटेज तिकडं कंबाईनमध्ये जास्त आहे त्याच्यामुळं राज्यसेवेमध्ये ह्युमन बॉडीशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला काय करतात एक्झाममध्ये जास्त विचारतात म्हणून तो पार्ट तुम्ही चांगला प्रिपेअर करायचा आणि आयोगाची लेवल जी आहे क्वेश्चन विचारण्याची ती जी इलेव्हन स्टँडर्ड म्हटलं होतं स्टेट बोर्ड किंवा एन सी आर टी बारावी पण नाही बरं का अकरावी स्टेट बोर्ड किंवा एन सी आर टी ती लेवल आहे आयोगाची याच्या लक्षामध्ये आणि या आता तुम्ही हे सगळं एन सी आर टी वगैरे करत बसण्याची गरज नाही मी लेक्चर कंडक्ट करत असेल तर त्यामधून तुम्ही ते पाहून घेऊ शकता पण नवीन आता एन सी आर टी हातात घेऊन बसायचं नाही जे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे मी स्पेशली याच्याबद्दल बोलतो पहा जे ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे जे पुस्तकं तुम्ही वाचलेले आहे स्टेट बोर्डाचे तेच मस्तपैकी काय करा रिवाईज करा पण प्लीज विज्ञान या विषयाकडं चांगलं लक्ष द्या हे तुम्हाला सॉफ्टली मार्क मिळवून देतो हा विज्ञान नावाचा विषय त्याच्यामध्ये बायोलॉजी स्पेशली ठराविक मस्तपैकी अभ्यास करून जायचं मी तुम्हाला एक गंमत सांगतो पहा मी कसा अभ्यास केला होता विज्ञान या विषयाचा जरी माझं सायन्स बॅकग्राऊंड असलं तर ते सायन्स वेगळं हे सायन्स वेगळं बरं का म्हणजे हे अप्लाईड सायन्स आहे एमपीएससी मध्ये आणि ते थोडंसं कसं वेगळ्याच जगातातलं म्हणजे जे कधी तुम्हाला सहसा मला असं जाणवलं की डे टू डे लाईफमध्ये रेअरेस्ट उपयोगी येते माझं केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे मात्र हे जे आहे अप्लाइड आहे डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला यूज करावा लागते किंवा हे तुम्हाला वारंवार कामात येते असं हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये किंवा सायन्समध्ये ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आता मी कसा अभ्यास केला होता मी त्यावेळेस म्हणजे आता वेगवेगळे पुस्तक आले सचिन बसके सरांचे किंवा वेगवेगळे अपडेटेड बुक्स असतील वेगवेगळे मार्केटमध्ये मा त्यावेळेस आम्ही रंजन कोळंबे सरांचं ते पुस्तक होतं फेमस होतं विज्ञानाचं ते आम्ही रट्टा मारायचो परत एकदा सांगतो ते आम्ही पुस्तक रट्टा मारायचो म्हणजे समजून उमजून काहीच नसायचं त्याच्यामध्ये एकदा असं झालं होतं की दोन हजार सोळामध्ये आता माझे माझे क्लासेस मी घेत असल्यामुळं मला वेळच मिळायचा ना अभ्यासाला शेवटी मी दहा दिवस सुट्टी देऊन दिली होती क्लासेसला मग आता काय करायचं म्हटलं पहिले मी विज्ञानच विषय हाती घेतला तर मी म्हटलं आता नवीन तर मी काही करू शकत नाही तर मी करून करून काय करू शकतो तर जे पुस्तक मी ऑलरेडी वाचलेलं आहे जे अंडरलाईन केलेलं आहे तर ते काय करायचं अंडरलाईन केलेलं पहिले एक परत आपण काय कर आपण काय करायचं वाचून घ्यायचं तर मग मी बसलो मॅक्झिमम गोष्टी तर मला येत होत्या पटापट पटापट पण ज्या गोष्टी मी मला माहीत नव्हत्या म्हणजे त्या मी वाचलेल्या आहेत पण मी कधी रिकग्नाइज केल्या नाही त्या मी एका कागदावर लिहून ठेवायचो म्हणजे एक पेज घेतलं होतं पटापट पटापट मला पाच तास लागले ते रिवाईज करायला पाच तासामध्ये जवळपास एक पेज मागून पुढून भरून माझ्या नवीन गोष्टी त्याच पुस्तकामधल्या मला मिळाल्या त्यामध्ये ती एक गोष्ट होती पाक की ज्याच्यामध्ये तुमचे जे व्हेजिटेरियन ॲनिमल असतात किंवा जे हार्बिओरस असतात ज्यांना म्हणतो आपण त्यांच्या आतडे हे लांब असतात आणि जे ॲनिमल्स जे की आपण ज्याला कार्निओरस म्हणतो किंवा मांसाहारी म्हणतो त्यांचे आतडे हे आखूड असतात आता मी त्याच्यात डोकं लावत बसलो नाही ते, बस ते आखूड का असतात लांब का असतात पण मला हे माहीत होतं की सहसा मी जर विचार केला तर नॉनव्हेज खाणाऱ्यांचे आतडे ला लांब असायला पाहिजे आणि व्हेज खाणाऱ्याचे लहान असायला पाहिजे कारण पचत नाही ना लवकर नॉन व्हेजिटेरियन पण इथं तो उलटं दिसतंय म्हटलं मला पटकन लिहून घेतलं त्याच्यानंतर मी सगळं पाठ केलेलं होतं तुरटीचा फॉर्म्युला त्यावेळेस तसाच चा अभ्यास चालायचा पहा तसं मग करत असताना गन मेटलचं मी विसरून गेलो होतो मग मी लगेच नोट डाऊन केलं गन मेटल म्हणजे काय त्याच्यामध्ये काय कंटेंट असते ॲज इट इज आयोगाने क्वेश्चन विचारले म्हणजे आपण जो अभ्यास करतो त्याच्यामधूनच क्वेश्चन सहसा येत असता सहसा बरं का म्हणजे जे काही तुमचे वीस ते पंचवीस क्वेश्चन येणार आहे विज्ञानावर ते सहसा तुम्ही वाचल्यामधूनच येणार आहे सहसा परंतु कसं असते की आपण ते व्यवस्थित वाचलेलं नसते किंवा काही गोष्टीवर आपण विचार केलेला नसतो त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये मार बसतो त्यामुळे आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नवीन काही करत बसल्यापेक्षा ज्याचा अभ्यास तुम्ही ऑलरेडी केलेला आहे तोच अभ्यास काय करायचा आहे तुम्हाला चांगला किंवा ती मेथड वापरायची आहे पुढे जाऊया आपण फिजिक्सला पाच टक्के वेटेज असते जे तुम्हाला नॉर्मली माहिती आहे लाईट नावाचा टॉपिक आहे साऊंड नाव नावाचा टॉपिक आहे हिट नावाचा टॉपिक आहे हे जे असे सोपे सोपे टॉपिक आहे सर्फेस टेन्शन आहे कॅपिलरी ॲक्शन आहे हे सोपे सोपे टॉपिक आहे जे तुम्हाला बुक्समध्ये ग्रॅव्हिटेशन आहे हे सगळं दिलेलं असते बुक्समध्ये सात आठ टॉपिक आहेत फिजिक्सचे मस्तपैकी रिवाईज करून घ्यायचे केमिस्ट्रीवर आजकाल जरा टफ क्वेश्चन विचारतात म्हणून जे बेसिक बेसिक आहे ऑर्गॅनिक इन काय असते ॲटम काय असते ॲटम मॉलिक्युल्स ज्याला म्हणतो आपण अनु अनुची मग त्याच्यामध्ये थेरीज कोणकोणत्या आहे जो ट्रेडिशनल अभ्यास आहे ऑर्गॅनिक इन मध्ये फरक काय मेटल नॉन मेटल काय असते पिराडिक टेबल काय असते हे जनरल आहे सायन्समध्ये हे फक्त करून घ्यायचं जास्त अवघडात जाण्याच्या फंद्यात पडायचं नाही केमिस्ट्रीमध्ये येत्या लक्षामध्ये सो हा असा तुमचा काय असणार आहे या मुवमेंटला तुमचा अभ्यास असणार आहे विज्ञान या विषयाचा लक्षामध्ये जे तेच परत काय करायचं व्यवस्थित करायचं पुढे जाऊया आपण चालू घडामोडी आता भरपूर जणांच्या मनामध्ये आता याला पंधरा टक्के वेटेज चाळीस पैकी वीस टक्के वेटेज आला आहे ह्या वीस पैकी दहा टक्के वेटेज एकट्या बायोलॉजीला आहे म्हणजे बायोलॉजीचा अभ्यास जास्त करायचा आता पंधरा टक्के वेटेज जे आहे ते तुमचं कशाला आहे चालू घडामोडीला मग आता चालू घडामोडी बद्दल भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न हा असणार आहे सर कधीपर्यंतच चालू घडामोडी आम्ही करायचं आम्ही तर असं ऐकलं सर पाच एप्रिललाच पेपर येऊन पडलेले होते ते बरोबर आहे कलेक्टर ऑफिसला पाच एप्रिलच्या एक्झामच्या दृष्टीनेच पेपर येऊन पडलेले होते आणि ते आजही तसेच पडून आहेत तिथं पेपर आता आयोगापुढं मला असं कळा आलं की आयोगापुढे दोन विकल्प आहेत एक तर काय करायचं तेच पेपर काय करायचे कंडक्ट करायचे पण आयोगाला भीती अशी आहे की एवढे दिवस ते पेपर पाच महिने झाले पडून होते तर ते कदाचित काय होऊ शकतात लीक आणि राज्यसेवेचा पेपर जर लीक झाला तर आयोगाची यात खूप बदनामी होऊ शकते त्यामुळं आयोग दुसरा देखील विकल्प वापरू शकतो की ते पेपर काय करायचे डिस्ट्रॉय करायचे आणि त्याच्या जागी नवीन पेपर पाठवायचे आणि आयोगाला यासाठी जास्त वेळ लागत नाही आयोगाच्या मशनरीज रेडीच असतात म्हणजे त्याच्यामुळे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सगळे पेपर प्रिंट होतात ते प्रिंट होऊन परत का ते काय होतात त्या त्या सेंटरला पोहोचवल्या जातात त्यासाठी आयोगाला जास्त दिवस लागत नाही एक पाच ते सहा दिवसात आयोग सगळं हे बरोबर मॅनेज करू शकते त्यांची जी मशनरी आहे ही अतिशय अप टू डेट आहे त्यासाठीच का सगळं काही असतं म्हणजे त्यामुळं तुम्ही काय करा रिस्क घेऊ नका ऑगस्ट पर्यंतचं जे आहे म्हणजे एक्झामपासून पासून तर बारा महिन्याचं चालू घडामोडी बारा ते तेरा महिन्यापर्यंतचे जे चालू घडामोडी आहे येथे लक्षामध्ये मागच्या वर्षी जर जर प्रिपेअर करायचं तर वार्षिकी वाचून घ्या त्यासाठी काही मॅग्झिन वाचत बसण्याची गरज नाही आहे आणि या वर्षीचं जे चालू घडामोडी आहे यासाठी तुम्हाला मॅगझिन रीड कराव्या लागतील आणि दुसरं तुम्ही काही दिवसात कंबाईन देणारच आहात मोस्ट ऑफ द स्टुडंट तर तुम्हाला तिथं ऑगस्ट सप्टेंबरपर्यंतचं तसंही चालू घडामोडी लागणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही ते आजच प्रिपेअर करून घ्या येथे लक्षामध्ये रिस्क घेऊ नका त्या ठिकाणी आणि पुढचं आहे पर्यावरण तर पाच टक्के वेटेज जे आहे हे पर्यावरणाला असते म्हणजे दहा मार्क त्या पर्यावरणामध्ये पण स्पेशली पोल्युशनवाला जो टॉपिक आहे आणि ते इकोसिस्टीम स्पेशली त्याच्यामध्ये मग अभयारण्य काय असते नॅशनल पार्क हे जरा मुद्दे क्लिअर ठेवण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल माहिती स म्हणजे घोरपडे सरांचं पुस्तक मस्त आहे मराठीमध्ये ते मस्तपैकी प्रिपेअर करून घ्या म्हणजे एक क्वेश्चन आला होता पहा तो क्वेश्चन माझा ऍक्च्युली बरोबर आला होता एरोसोल्सवर पण मला असं वाटायला लागलं की यार तुषार घोडपडे सर कुठतरी कमी पडत आहेत एरोसोल्स वगैरे दिलेलं नाही त्या पुस्तकामध्ये तरी मी काय केलं एकदा चेक केलं आहे का एरोसोल्स तर एक अतिशय त्या पोल्युशन नावाच्या टॉपिकमध्ये छोट्याशा याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं वर एरो एरोसोल्स आणि त्यामध्ये पूर्ण माहिती दिली होती एरोसोल्सची म्हणजे ज्या आयोगाने विचारलेलं आहे म्हणजे चुकी कोणाची आहे चुकी पुस्तकाची नाही आहे पुस्तकामध्ये होतं चुकी वाचणाऱ्याची आहे किती रेकग्नाईज त्याला झालं नाही त्यावेळेस येत्या लक्षामध्ये म्हणजे पुस्तक जे आहे ते व्यवस्थित आहे ते जरी व्यवस्थित केलं पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी तरी तुमचं काय होऊन जाईल सॉल्व्ह परत एकदा सांगतो पर्यावरणामध्ये मद, पोल्युशन नावाचा जो शे सेक्शन आहे तिसरा सेक्शन तो तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा येत्या लक्षामध्ये जो जे जे मटेरियल आहे तुमचं त्याच्यामधूनच तुम्ही काय करू शकता प्रिपेअर करू शकता पण दुर्लक्ष करू नका सोपं सोपं सगळं आहे पर्यावरणामध्ये आणि फुकटचे मार्ग आपण सी सॅटकडे वळूया आता सी सॅटमध्ये चार टॉपिक आहेत त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आकलन आहे त्यानंतर बुद्धिमत्ता आहे गणित आहे निर्णय क्षमता यामध्ये साठ टक्के जे वेटेज आहे म्हणजे जवळपास एकशे पंचवीस मार्काला फक्त आकलनच आहे म्हणजे दोनशे मार्काच्या पेपरमध्ये ज्या ऐंशी क्वेश्चन्स असतात त्यापैकी जवळपास पन्नास क्वेश्चन हे कशावर असतात सी सॅटवर म्हणजे त्याला वेटेज असते एकशे पंचवीस मार्क्सचं तर आपण टक्केवारीच्या भाषेमध्ये साठ टक्के म्हणून पंचवीस टक्के वेटेज हे बुद्धिमत्तेला असते गणिताला दहा टक्के वेटेज असते निर्णय क्षमतेला पाच ते सहा टक्के वेटेज असते डोबळवाना आपण पाच टक्के पकडू म्हणजे आपल्यासाठी सर्वात महत्वाचं असणार आहे आकलन आता आकलनाचा अभ्यास भरपूर विद्यार्थी करतात आकलानचा अभ्यास म्हणजे याची फक्त प्रॅक्टिस करायची असते लक्षात घ्या आता परीक्षेमध्ये दोन प्रकारचे पुस्तकं अव्हेलेबल आहे एक एकाची लेवल एवढी लो आहे म्हणजे की तुमचे पाचपैकी पाच बरोबर येतात चार मिनिटामध्ये त्यामुळे कदाचित तुम्ही ओवर कॉन्फिडंट होऊ शकतात आणि दुसऱ्या प्रकारचे म्हणजे दुसऱ्या प्रकारचे पुस्तकं जरा जास्त आहे मार्केटमध्ये अवेलेबल ज्यांची काठिण्य पातळी ही पेपरपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे म्हणजे तेवढे अवघड इव्हन पॅसेज परीक्षेमध्ये विचारतही नाही म्हणजे एखाद्या शब्दामध्ये उघडच गडबड करून द्यायची म्हणायचं असं नाही असं म्हणायचं होतं लेखकाला तुमचं चुकलं मग 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 विद्यार्थी काय करतात हे आता त्यांच्याकडे जे स्टडी मटेरियल आहे तेच ते काय करत असतात सोडवत असतात मग ते अवघड अवघड पॅसेज सोडवतात मग त्यामध्ये त्यांचे पाचपैकी चार चुकतात अॅक्युरेसीच्या मागं लागले तर दहा मिनिटं लागतात एका पॅसेजला पंधरा मिनटं लागतात काही काही लोकांना मग त्याच्यामुळे काय होतात ते डिमॉरलाइज होतात आणि काही काही लोक जे जे फक्त सोपं सोपं सोडून जातात ते ओवर कॉन्फिडंट होतात म्हणजे सो so, आयोगाच्या लेवलचं तुम्ही जे स्टडी मटेरियल आहे किंवा आयोगाचेच पेपर सोडून पहा ना त्यानंतर बघा यशदाचे असतात बघा ते मिळून जातील तुम्हाला ह्याच्यावर तुमचं तुम्हा जे इंटरनेटवर तुम्हाला मिळून जातील यशदाच्या साईटला गेले तरी त्यांचे जे असतात म्हणजे ते पेपर जे कंडक्ट करत असतात ते देखील आयोगाच्या लेवलचे असतात सो ते मटेरियल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये तुम्ही काय तुम्हाला दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं आहे इफिशियन्सी म्हणजे एक म्हणजे सर्वात महत्त्वाचा शब्द आहे त्याच्यामध्ये इफिशियन्सी दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे एक तर तुम्हाला बसून बरोबर तेवढे म्हणजे पॅसेस काही काही मुलं काय करतात एक दोन पॅसेज सोडवतात द पाणी पिऊन येतात परत बाहेर फिरून येतात परत दोन पॅसेज असं नाही कन्सिस्टन्सी असली पाहिजे म्हणजे स सलग तुम्हाला पंधरा पॅसेस सोडवण्याची प्रॅक्टिस असली पाहिजे म्हणजे परीक्षेत काय होईल दहा ते बारा पॅसेजेस तुमचे त्या प्रेशरमध्ये ॲटोमॅटिक सॉल्व्ह होऊन जातील त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी दुसरी म्हणजे इफिशियन्सी तेजे तेजे तुम्हाला सहा ते सात मिनटं मिळणार आहे एका पॅसेजसाठी म्हणजे सहा मिनिटं म्हणू आपण तसं त्या सहा मिनिटामध्ये आपले पाचपैकी पाच किंवा पाचपैकी चार कसे बरोबर येतील आयोगाच्या लेवलचे पेपर सोडवून सो त्याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करा सो हा जो असा टॉपिक आहे आकलन हा तुमचा रातोरात प्रिपेअर होणार नाहीये म्हणजे त्यासाठी तुमचा बॅकग्राऊंड तसा पाहिजे म्हणजे म्हणजे वाचनाची तुम्हाला सवय आवड वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे तर याच्यावर तुमची चांगली कमांड येऊ शकते आणि ते तुम्हाला रातोरात मिळणार नाही आहे त्यामुळे एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त याची तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून परीक्षेमध्ये काय झालं पाहिजे आपल्याला तेवढ्या वेळामध्ये तेवढे क्वेश्चन ॲटलिस्ट वाचून तरी आणि सॉल्व्ह करून तरी झाले पाहिजे आणि मला असं वाटते किंवा मी जे अॅनालायसिस केलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा पॅसेजेस जे विचारत आहे आयोग ते तुम्हाला त्यातले आठ ते, ते नऊ पॅसेजेस हे अतिशय सोपे असतात इन्क्लुडिंग इंग्लिशवाला पॅसेज अतिशय सोपे आणि दोन तीनच असे तीन पॅसेज असतात जे फिलॉसॉफीचे रिलेटेड असतात किंवा काही पॅसेजेस जे असतात ते तुमचे सायन्स रिलेटेड असतात म्हणजे हे असे जे पॅसेज आहेत ते असे काही मोजकेच दोन तीन पॅसेज अवघड असतात बाकीचे सगळे सोपे असतात त्याच्यामुळं घाबरून जायचं नाही येत्या लक्षामध्ये ह्याला बिलकुल घाबरून जायचं नाही आकलनाला त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस चांगली पाहिजे आता बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस म्हटलं तर पोरं काय करतात पेपर अॅनालायसिस करत नाही आयोग काय विचारते आणि वर्षभर ते क्लॉकचे गणित घड्याळ घड्याळ ज्याला म्हणतो आपण कॅलेंडरचे गणित आणि ते क्युबॅण्डायस ते घेऊन बसतात असं करायचं नाही आयोगाने काय विचारलेलं आहे खरे खोटे पझल सॉल्व्हिंग त्यानंतर आयोगाने सिलोलिझमवर क्वेश्चन विचारलेले आहे जास्तीत जास्त इनपुट आउटपुट ट्रेसिंगवर विचारलेले आहे मग हे जे आहे तुमचे ब्लड रिलेशन झालं डायरेक्शन झालं याच्यावर आयोगाने क्वेश्चन जास्तीत जास्त विचारलंय मग ते टॉपिक काय करा तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा ज्याला गणित चांगलं जमते ज्याचा बॅकग्राऊंड गणिताचा होता किंवा ज्यांनी गणिताची प्रॅक्टिस चांगली केलेली आहे त्यांनीच गणिताचा आता अभ्यास करा महिन्याभरामध्ये नाही तुम्ही आता घेऊन बसतो म्हटलं नफा तोटान सोडवतो दोन दोन तीन तीन तास असं करू नका आणि ज्यांनी गणिताचा अभ्यास केला आहे त्यांनी पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मोजकेच रेल्वेचे गणित झाले त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पॉसिबल झालं तुम्ही त्याच्यावर दोन तीन लेक्चर कंडक्ट करेल तुमचे त्याच्यामध्ये तुमचं परमिटेशन कॉम्बिनेशन आणि तुमचं प्रोबॅबिलिटी हे जे तीन टॉपिक आहे हे तुम्ही नक्की सॉल्व्ह करून जायचे हातातले मार्क आहे रेल्वेचे गणित रेल्वेचे आले तर बोटेचे ऑटोमॅटिक येतात तुम्हाला गणित सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वारंवार करा म्हणजे नवीन काही करण्याच्या फंद्यात याच्यामध्ये पण तुम्ही पडू नका आणि निर्णय क्षमता येत्या लक्षामध्ये याच्यावर देखील पॉसिबल झालं तुम्ही एक लेक्चर कंडक्ट करतो येत्या लक्षात अशा प्रकारे तुमचा हा सी सॅट आता मला सी सॅटची एक गंमत तुम्हाला असे सांगायची आहे किंवा बेनिफिट असं सांगायचं आहे जर तुम्ही असं म्हटलं आता मी एक महिन्यात खूप अभ्यास करतो जीएसचा आणि माझी कपॅबिलिटी ऐंशी मार्क मार घेण्याची दोनशे पैकी आज या घडीला आणि ती मला ऑप्टिमाइज करायची तर तुम्ही मॅक्झिमम इथं शंभरपर्यंत जाऊ शकता म्हणजे तुम्ही जर खूप कस लावला ह्याच्यामध्ये आणि खूप जर मी खूप भयंकर स्टडी करतो म्हटलं तर तुमची हार्डली डेव्हलपमेंट किती होऊ शकते ऐंशीवरून शंभर मार्कापर्यंत मात्र जर तुम्ही आता सध्या ऐंशीच्या लेवलचे असाल सी सॅटमध्ये आणि मी म्हटलं आता खूप प्रॅक्टिस करतो या महिन्यामध्ये मी आणि बरोबर म्हणजे एक्झाम ओरिएंटेड मी व्यवस्थित अभ्यास करतो म्हटलं सी सॅटचा तर तुम्ही ऐंशीपासून तुमचा स्कोअर दीडशेपर्यंत देखील वाढवू शकता जर तुम्ही सतत कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर कारण हा पोर्शन निग्लेक्टेड आहे विद्यार्थ्यांना याचा अभ्यासच करावा वाटत नाही असं करू नका सी सॅट विषय असा असा आहे की तुम्हाला जो प्रिलिम्सचा आपण असं म्हणू शकतो प्रवेशद्वार आहे तुम्हाला मेन्समध्ये जायचं तर हे तुम्हाला शंभर टक्के जमलंच पाहिजे म्हणून त्याला इक्वल वेटेज दिलेलं आहे जीएस सो ह्याच्या तुलनेत हे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देऊ शकते म्हणजे माझे असे काही काही फ्रेंड्स आहेत म्हणजे आमचे ग्रुप असायचे असे इंटरव्ह्यू कॅन्डिडेटचे सगळ्यांचे त्यावर ते स्कोअर टाकायचे त्यांचा तर त्यांचा स्कोअर असा दोनशे पैकी एकशे ऐंशी एकशे सत्तर एकशे नव्वद म्हणजे एक, एक तर मित्र होता दोन हजार अठरा का सतराच्या बॅच मध्ये त्याचा प्रिलिममध्ये दो एक दोनशे पैकी एकशे अठ्ठ्याण्णव त्यानं त्याची अँसर की देखील टाकलेली होती म्हणजे ते अँसर की आल्यानंतर त्याची चेक केलेली के अँसर की त्याचं एकच चुकलं होतं म्हणजे एकच त्याचं एक्झाम्पल चुकलं होतं बाकी सगळे बरोबर होते एकशे अठ्ठ्याण्णव मार्क होते मी असं म्हणत नाही तुम्हाला एकशे अठ्ठ्याण्णव घ्यायचे मी फक्त तुम्हाला रियालिटी आरसा दाखवतोय की असेही पोरं आपल्यामध्ये आहे की जे तिथपर्यंत जातात आता काही काही लोक म्हणतात नाही सर ते लहानपणापासून तसेच असतात मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे त्यांचा ॲप्टिट्यूड आपण त्याला टेक्निकल व वा, वर्ड वा, वापरू ॲप्टिट्यूड त्या मुलांचा खरंच लहानपणापासून ॲप्टिट्यूड खूप चांगला असतो मग ते जर ॲप्टिट्यूडच्या भरोशावर एकशे नव्वद एकशे पंच्याण्णवपर्यंत जात असतील तर आपण प्रॅक्टिसच्या भरोशावर एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत तर आरामात जाऊ शकतो येते लक्षात ते त्यांना मिळालं असेल ॲप्टिट्यूड तो त्यांनी कमावलाही असेल लहानपणापासून वॉट त्यांचा आपण विचार करायचा मी मी आहे ते ते आहे ते लक्षात ते त्यांच्या परीनं पंतप्रधान बनतील मला त्याच्याशी घेणं देणं नाही मला काय करायचं आहे मला आता डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे तहसीलदार त्यासाठी मला काय माझ्यात तर ॲप्टिट्यूड नाही आहे मग मी काय करू शकतो प्रॅक्टिस खूप चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे जी गोष्ट त्यांना इनबॉर्न मिळते ती मला इनबॉर्नही मिळणार मी काय करणार त्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस करणार मी त्या कॅटेगरीतला आहे माझ्यामध्ये तो ॲप्टिट्यू नव्हता म्हणून मी ते प्रॅक्टिसद्वारे काय केलेलं होतं ते अचीव केलेलं होतं म्हणजे ते मुलं एकशे नव्वद एकशे अठ्ठ्याण्णववर जायचे तर मी एकशे पंच्याहत्तर एकशे पर्यंत जायचो ते त्यांच्या ते ॲप्टिट्यूडच्या भरोशावर जायचे मी माझ्या प्रॅक्टिसच्या भरोशावर एकशे पंच्याहत्तर एकश्याऐंशी काढलेले आहे सो त्याच्यामुळं ती एक गोष्ट लक्षात ठेवायची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याची काय करा इथं तुम्ही प्रयत्न करा येत्या लक्षामध्ये आता आपण पुढे जाऊया दिवसभराचा शेड्यूल कसा असला पाहिजे तुमचा दिवसभराचे मी चार स्लॉट पाडले सहा सहा तासाचे त्यापैकी हा जो तुमचा स्लॉट आहे रात्रीचा हा झोपण्यासाठीच असला पाहिजे सहा तासाची झोप जास्तही नाही घ्यायची नाही तर आळस येतो आणि कमी जर घेतली तर फटी घेतो त्यामुळे सहा तासाची एक ॲव्हरेज झोप तुमची काय असली पाहिजे म्हणजे तुम्ही ॲव बोलायचं झालं तर अकरा किंवा बारा वाजता तुम्ही अंतुनाथ गेलेच पाहिजे किंवा सकाळी पाच किंवा सहा वाजता सकाळी झोपेतून उठलेच पाहिजे येतं लक्षात काही काही लोक निशाचार असतात मी पण होतो कॉलेजला असताना म्हणजे तीन चार वाजेपर्यंत रात्री अभ्यास करायचा आणि सकाळी जाऊन पेपर द्यायचे इथं ही राज्यसेवा आहे बरं का हे काही कॉलेज नाही आहे किंवा शाळा नाही आहे इथं असं करू नका या एक महिन्यामध्ये शेड्यूल बसवा नाही तर तुम्ही दुपारभर जा म्हणजे रात्रभर तुम्ही जागले आणि मग तशीच सवय लागली दुपारी झोपायची काही काही पोरांना सवय असते मग आणि मग दुपारी तर तुमचा सीसेटचा सा पेपर आहे त्यामुळे त्याच्या इफिशियन्सीवर परिणाम होतो जर दुपारी झोपायची सवय असेल त्याच्यामुळं जेवणापासूनचे शेड्यूल तुमचे पक्के झाले पाहिजे याच महिन्यामध्ये सवय लागली पाहिजे बॉडीला ती नाही तर मग मी शेवटच्या दोन दिवसात करून जातो सर असं करू नका तुम्ही रिस्क नाही घेऊ शकत कारण एकदा जर तुमची ही राज्यसेवा या वर्षीची इन केस मी घाबरवत नाही आहे मी तुम्हाला रिॲलिटी आरसा दाखवतोय जर चुकून तुमची राज्यसेवा यावर्षीची गेली अशा मस्तींमुळं तर तुम्हाला पुढच्या वर्षीची राज्यसेवा द्यावी लागेल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तुम्ही प्रीलिम्स द्याल दोन हजार बावीसमध्ये त्याची मेन्स राहील आणि रिझल्ट लागायला तेवीस उजाडल म्हणजे पोस्ट यायला हातामध्ये फायनल तीन वर्ष तुम्हाला जवळपास वाट पाहावी लागेल हे भीषण सत्तेवर काय एक्झामचं दोन ते ती तीन वर्ष वाट पाहावी लागते एक प्रिलिम हुकल्यानंतर त्यामुळं बिलकुल रिस्क घ्यायची नाही त्या बाबतीमध्ये मला जमते ते मला वरदानच आहे अशा गोष्टी करूच नका इथं विषयाची परीक्षा घ्यायचीच नाही त्यामुळं शेड्यूल तुमचा फिक्स करून ठेवा मस्तपैकी रात्री हे तुमचे काय झाले पाहिजे झोपण्यासाठी व्यवस्थित सहा तास तुम्हाला मिळालेच पाहिजे पुढे जाऊया आपण आता सकाळी सहा तास जे मिळत आहेत तुम्हाला म्हणजे सकाळी सहा पासून बारापर्यंत तर त्याचे मी तिथे दोन पार्ट पाडलेले आहे सहा पैकी तुम्हाला पाच तास मिळाले सहापैकी सहा नाही प्रातिर्विधी मना किंवा आपण फ्रेश होण्यासाठी म्हणा सकाळी वेळ जातो नाश्त्यात जेवणात वेळ जातोच आपला थोडाफार सो तो एक तास गेला म्हणून समजलं पाच तास तर मिळालेच पाहिजे तुम्हाला बरं का नाही तर मग दात घासत बसले ना अर्धा तास दातच घासले मी असा प्रकार नाही घडला पाहिजे नाही नाश्त्याला गेलो ना आलाच नाही एक तास आता नाही ह्या तीस दिवसात नाही सो so, पाचपैकी तीन जे तास आहेत तुमचे हे तुमचे रिव्हिजनसाठी रिझर्व्ह असले पाहिजे आणि त्यापैकी दोन तास नवीन म्हणजे करंट अफेअर म्हणा सायन्सचा एखादा टॉपिक तुम्हाला वाचायचं आहे पण हलके असले पाहिजे ते हेवी नाही सो so, न्यू नवीन वाचण्यासाठी तुम्ही हे दोन तास डेडिकेट करू शकता दुपारचा पाच तास हा तुमचा पूर्णपणे सी सॅटसाठीच असला पाहिजे मी तुम्हाला सी सॅटचं महत्त्व तसे विषयत केलेलंच आहे त्यापैकी दोन तास हे आकलनासाठी असले पाहिजे येथे लक्षामध्ये जेणेकरून माझी इफिशियन्सी वाढत आणि तीन तास सॉल्व्हिंग करायची प्लस प्रॅक्टिस पेपर म्हणजे माझे दोन तासामध्ये खरंच ऐंशी क्वेश्चन सॉल्व्ह होतात का बरं सत्तर होतात का माझे पण ते व्यवस्थित होतात का सत्तरपैकी पैकी किती बरोबर येतात किती निगेटिव्हमध्ये मध्ये जातात ते चेक करण्यासाठी प्रॅक्टिस पेपर फार गरजेचे आहे बरं का म्हणजे एक्झामच्या आधी म्हणजे आता इथून पुढं किमान तुमचे दहा पेपर तरी सॉल्व्ह झाले पाहिजे जोपर्यंत आयोगाचा पेपर येत नाही आणि त्या टायमिंगमध्येच झाले पाहिजे आयोगाच्या म्हणजे काय होईल तुम्हाला तिथं जड वाटणार नाही किंवा ते रेग्युलर ऍक्टिव्हिटी तुम्हाला वाटल म्हणजे मस्त शेड्यूल बनलेला आहे हा असा तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा आयडियल नाही आहे अशा प्रकारे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा संध्याकाळचा वेळा दिवसभर अभ्यास करून माणूस थोडा थकलेला असतो म्हणून सहापैकी मी इथे चारच तास म्हणतोय जेवण्यासाठी वगैरे वे वेळ जातो किंवा काही लोक डिस्कस करतात अभ्यास त्यांच्यासाठी म्हणून आपण सहापैकी पैकी चारच तास पकडू आयडियल काहीच नाही इथं सगळं प्रॅक्टिकल आहे त्यापैकी परत दोन तास रिव्हिजनला मी ऑलरेडी बोललेलो आहे रिव्हिजन आणि सॉल्व्हिंग याला अन्यनं साधारण महत्व आहे झोपण्याच्या आधी सॉल्व्हिंग करण्याचा प्रयत्न करायचा त्या ठिकाणी अशा प्रकारे तुमची काय असली पाहिजे दिनचर्या असली पाहिजे चौदा तास तुमचा अभ्यास झालाच पाहिजे जे दाखवलेले आहे चौदा तास सो हा चौदा तास या मोमेंटला झालाच पाहिजे आता मी इथं थोडंसं सांगतो तुम्हाला काही काही मुलांचं असं असते म्हणजे हे माझ्या बाबतीत देखील घडलेलं आहे सो कसं असते माहीत आहे का की एक्झामच्या ते सहा सात महिन्यापासून खूप जास्त अभ्यास करतात खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं होते की ते सहा सात महिन्यापासून त्यांचा ग्राप असा वाढता असतो आणि शेवटच्या महिन्यात ते थोडंसं डिमॉरलाईज होतात आणि त्यांचा अभ्यास एकदम डाऊन होतो त्याच्यामुळं काय होते परीक्षेत नुकसान होते असा कॅन्डिडेट शेवटच्या महिन्यात जर इफिशन्ट अभ्यास नाही करू शकला तो डायरेक्ट नापास होतो मित्रांनो शेवटचा महिना फार महत्त्वाचा असतो दुसरा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये जो यावर्षी भरपूर विद्यार्थ्यांना लागू आहे कोविड पॅन्डेमिकमुळं झालेलं असं आहे की अभ्यास पाच महिन्यात झाला कोणाचाच झालेला नाही आहे आयडियल बोलायचंच नाही आहे मला या ठिकाणी मला सरळ म्हणजे ब कसं काय नाही झालं बाबा तुम्ही अभ्यास करायलाच पाहिजे होता अरे माणूस जगल का मरल हे माहीत नव्हतं पाच महिन्यापूर्वी मग अशा सिच्युएशनमध्ये आपण असं नाही म्हणू शकत ना शंभर टक्के इफिशियंटली अभ्यास करा म्हणून ते शक्य पण नव्हतं म्हणजे त्याच्यामुळं मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटचा मागच्या पाच महिन्यामध्ये अभ्यास फार कमी झालेला आहे कोणीच असं आहे नाही आहे की त्यांनी शंभर टक्के इफिशियन्सीनं अभ्यास केलेला आहे म्हणून त्याच्यामुळे असं समजू नका की बाबा अभ्यास झालेला नाही म्हणून आता, काई -काई आता मी नापास होणार परीक्षेमध्ये आणि काही काही चला मग आता कंबाईनच फोकस करतो मी हे अशा प्रकार करू नका तुम्ही ह्या एक महिन्यामध्ये जरी परत तुमची ज्या एनर्जीज आहे त्या रिगेन केल्या आणि परत जर स्टँड करण्याचा प्रयत्न केला असं तर नाही आहे ना आपल्याला काहीच येत नाही म्हणून किंवा डायरेक्ट आता ह्या शेवटच्याच महिन्यात अभ्यास करून मी डायरेक्ट परीक्षेला अपेयर होणार आहे म्हणून असं तर नाही आहे ना आपला अभ्यास तर झालेला आहे ना ऑलमोस्ट सगळ्या विषयांचा किंवा काही विषयांचा तर झालेला असतो ना आपला अभ्यास मग त्याच्या भरोशावरच आपण एक्झाम देऊन पाहू ना येत्या लक्षामध्ये त्याच्यामुळं ते, ते एक लक्षात ठेवा की आतापर्यंत काय झालं येते लक्षात ते प्रत्येकाला लागू आहे कोणीच स्वतःच्या सोबत स्टडी मटेरियल घेऊन घरी गेलेलं नव्हतं म्हणजे सगळ्यांचे स्टडी मटेरियल शहरा शहराच्या ठिकाणी होते मोबाईल उघडला तर पॅन्डेमिकच्या न्यूज असायच्या मित्र तिकडून फोन लावायचा कसं होईल रे मग मी इकडून आलो तिकडून आलो सो सगळ्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे ऑरलेस हे लक्षामध्ये त्यामुळं गोष्ट अशी आहे की तुम्ही जे काही झालेलं आहे ते विसरून जा आणि ह्या महिन्यामध्ये मला परत कसं काय रिवाईज करता येईल माझा झालेला अभ्यास याच्यावर तुम्ही फोकस ज्यांनी हा महिना गमावला त्याला तो म्हणजे एक्झाममध्ये एक्झामच्या दृष्टीनं फार महागात पडणार आहे आणि एकदा जर राज्यसेवा बॅड गेली तुमची त्याचा ॲटोमॅटिक परिणाम तुमच्या कंबाईनवर होतो याच्या लक्षामध्ये चला आता काही कॉमन तुम्हाला सगळे देतो एक्झामसाठी जे तुम्हाला फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे एक म्हणजे फक्त ही एक्झाम म्हणजे कधीही लक्षात ठेवा राज्यसेवेची एक्झाम ही फक्त नॉलेजची नाही आहे ती कॉन्फिडन्सची आहे आणि तो कॉन्फिडन्स हा महिना तुम्हाला मिळून देणार आहे भरपूर पोरं काय करतात तिकडून कॉल आला यावर्षी होणार नाही राज्यसेवा वीस तारखेला कुठं होईल का आणि पेशंट वाढत चाललेले आहे हे कॉमन आहेत बरं का अशा मित्रांपासून सावधान राहा म्हणजे हे तुम्हालाच नाही मला देखील मिळालेले आहेत मित्र असे म्हणजे जे सतत डिमॉरलाईज करायचे यावर्षी असंच झालं तसंच झालं अरे इकडं तर असं असं चालू आहे कुठं एक्झाम होणार आहे म्हणजे एक्झाम बरोबर होत असते आयोग बरोबर कंडक्ट आणि काही काहींना तर असं वाटतं एक्झाम झालीच नाही पाहिजे पोस्टपॉनवर पोस्टपॉन पोस्टपॉनवर पोस्टपॉन्ड त्यांना असं वाटते दोन हजार वीसची एक्झाम दोन हजार बावीसमध्ये झालं तर बरं आहे म्हणजे सो अशा विद्यार्थ्यांपासून काय करायचं थोडंसं लांब राहायचं असे विद्यार्थी असे मित्र तुम्ही जवळ करा की जे तुम्हाला मॉरलाईज करतात डिमॉरलाइज नाही याच्या लक्षात कॉन्फिडन्स लेवल फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स म्हणजे भरपूर केसमध्ये माझ्या अशा काही स्टुडंट आहेत त्यांनी दोन हजार सोळा सतरामध्ये ह्या एक्झाम काढून त्यांना क्लासून मिळायला पाहिजे होते फक्त त्यांच्या कॉन्फिडन्स लेव्हल लो असल्यामुळे भरपूर जणांना असं वाटते माझा आर्ट बॅकग्राऊंड आहे मी तर विदर्भातला आहे पुण्यातल्या पोरासोबत कसं टिकल मराठवाड्यातला आहे पुण्याशी कसं काय मी तर कोकणी आहे कोकणी माणसांचं तर पिंडच नाही आहे म्हणजे अधिकारी बनण्याचा वगैरे वगैरे असे विचार करणारे असतात आणि स्वतःला डिमॉरलाईज करणारे असतात म्हणजे विद्यार्थी सो त्यामुळं काय असते की त्यांची कपॅबिलिटी असते परीक्षा पास होण्याची फक्त ॲटिट्यूड पॉझिटिव्ह नसल्या म्हणजे म्हणजे ॲप्टिट्यूड आहे पण ॲटिट्यूड नाही आहे एक्झाम गमावून बसतात म्हणजे आणि तेच जर एखादी तुमची पोस्ट निघाली छोटी मोठी कॉन्फिडन्स लेवलला एवढा हाय असतो की तुम्ही राज्यसेवेतून पण पोस्ट क्लिअर करता कॉन्फिडन्स फार मॅटर करतो एक्झामसाठी त्यामुळे तो हाय ठेवण्याचा प्रयत्न करा स्पेशली याच्यासाठी कॉन्फिडन्ससाठी सर्वात घातक एक दोन गोष्टी आम्ही त्या डिस्कस करतो ते म्हणजे कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या महिन्यामध्ये काय येत नाही याच्यापेक्षा ये चा काय ये चांगलं येतं याच्यावर ये चा भर द्या कोणीच असं नाही आहे की जो म्हणतो की राज्यसेवेच्या प्रिलिमच्या दृष्टीनं माझा हंड्रेड पर्सेंट स्टडी झालेला आहे कालचीच गोष्ट आहे माझ्या एका स्टुडंटचा कॉल आला होता ती अमरावतीमध्येच एक्साईज इन्स्पेक्टर आहे तिला एस टी देखील पोस्ट मिळालेली आहे राज्यसेवेच्या दरवर्षी ती मुलाखतीला असते तरी तिचा काल कॉल होता सर मला सांगा मला टेन्शन यायला लागलं आहे प्रिलिम्सचं माझी होईल की नाही म्हणून प्रिलिम्स अनसर्टन आहे कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही भूषण ऐरेचंच एक्झाम्पल आहे जो महाराष्ट्रात पहिला होता त्याच्या आदल्या वर्षी तो प्रिलिम्स नापास झाला त्याच्या आदल्या वर्षी कक्षाधिकारी होता प्रिलिम अनसर्टन आहे कोणाची देखील प्रिलिम येऊ पण शकते उडू पण शकते उडते कोणत्या लोकाची जे त्याच्या निगेटिव्हवर काय करताना दिसतात त्या ठिकाणी फोकस हे येत नाही मला आणि हे राहून गेलं ते राहून गेलं अरे मी पर्यावरण वाचलंच नाही अरे अन्शन मला येतच नाही अचानक एखादा मित्र फोन लावतो आणि विचारतो अरे तुला माहिती आहे का ते क्रिटिकल टेम्परेचर काय असते आपली गाडी क्रिटिकल होऊन जाते मग त्याला म्हणायचं भाऊ क्रिटिकल टेम्परेचर तुझ्यात जवळ ठेव अरे ते वाचलं का तू अकबरांनी असं असं केलं होतं म्हणून भाऊ तूच तुझं पहा अकबराने केलं ना त्यात ते, त्यालाही बेस्ट लक तुलाही बेस्ट टॉपलक मला सांगू नको म्हणायचं मी एवढं एवढं केलेलं आहे ते मी परत परफेक्ट करणार आणि एक्झामला जाण्याचा म्हणजे मी या लेवलपर्यंत जाऊन बनाल स्वतः आयोगाच्या अध्यक्ष आले म्हटले हा क्वेश्चन येणार आहे प्रिपेअर करून जा त्याला म्हणायचं माझा प्लॅन बनलेला आहे त्या प्लॅनमध्ये मी बिलकुल फरक बदल करणार नाही आहे मी रिवाईज करून जाणार तुझा क्वेश्चन पेपर तुझ्याजवळ ठेव सो या लेवलपर्यंत तुम्ही असले पाहिजे काय की काय येत नाही याच्यापेक्षा ये काय चांगलं येतं याच्यावर ये तुम्हाला काय करायचं आहे फोकस करायचं आहे दुसरं म्हणजे मीडियापासून थोडंसं दूर राहायचं आहे ते कुठंतरी मी इथं मेन्शन केलेलं आहे ते म्हणजे हां हे जमेश तर सोशल मीडियापासून या महिन्यामध्ये थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न करा मी असं म्हणत नाही की टोटली काही लोकं ॲडिक्ट पण असतात सोशल मीडियाचे त्यांना का माहीत नसते म्हणजे आपण ॲडिक्ट झालेलो आहे म्हणून सो मी असं म्हणत नाही की टोटली बंद करा म्हणून त्याचा वापर मर्यादित करा त्याच्यामागं भरपूर वेळ जातो म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं घड आहे की ते म्हणतात नाही नाही आता सागर सरचं लेक्चर आहे मोबाईल घेतात आणि मला आता लेक्चर ऐकायचं आहे खरंच त्याच्यामधून मला नॉलेज मिळते ज्याच्यासाठी मला दहा तास लागतात ते एक तासात प्रिपेअर होते मग ते घेऊन बसतात आणि वर नोटिफिकेशन ऑन असते वर व्हॉट्सअप किंवा एखादा फेसबुकचा अचानक मेसेज येतो मित्र किंवा मैत्रिणीचा मित्र म्हणतो अरे काय पाऊस यायला लागला चल चिकलदराला जाऊन येऊ थंड हवेच्या ठिकाणी किंवा मराठवाड्यातलं एखादा म्हणा अरे अरे ते डॅम उघडलेला आहे वगैरे वगैरे तिथं जाऊन येऊ आपण चल अरे इकडे फिरून येऊ मग आपल्याला असं वाटतं यार तसं बोर झालेला आहे अभ्यासून चला याच्यासोबत फिरून यायला काय हरकत आहे म्हणजे तसंही खूप बोर आहे आता मला मग त्या एका मेसेज मुळे माझा भरपूर वेळ चालला गेलेला आहे एखादा कदाचित मित्र किंवा मैत्रीणचा मेसेज येतो तू माझ्याकडे आज लक्षच देत नाही आजकाल तू मला विसरलायस म्हणजे मग परत चॅटिंग करणार मग त्याच्या डोक्याला ताप होणार आणि आजकाल ह्याचं प्रमाण म्हणजे ह्या गोष्टी निग्लेक्ट करता येत नाही याचं प्रमाण दिवस म्हणजे यू पी एस सीच्या टॉपरने देखील त्याचे पर्सनल रिलेशन्स मान्य केलेले आहेत पण ते तुमच्या अभ्यासाला सपोर्ट करणारे असले पाहिजे हॅम्पर करणारे नाही त्यामुळं सांगतो की नोटिफिकेशन वगैरे ऑफ करून ठेवायचे अशा वेळेस येत्या लक्षामध्ये सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करायचा जे लोक चांगले आहेत ना म्हणजे जे तुमच्या जीवनामध्ये जसे तुमचे आईवडील आहे तुमचे भाऊ आहे खूप जवळचे मित्रमैत्रिणी असतील ते तुमचं नुकसान कधीच होऊ देत नाही स्वतःला फॅसिलिटेट करण्यासाठी ते तुमचा वेळ म्हणा तुमची संपत्ती म्हणा कधीच त्याचा दुरुपयोग होऊ देणार नाही म्हणजे जे, जे लोक चांगले असतात आणि जे लोक वाईट असतात ना ते स्वतःवर फोकस किंवा स्वतःला सेंटर करतात आणि तुमचा वापर करून घेतात अशा लोकांपासून दूर राहायचं असे लोक ज्यांना जाणीव आहे की नाही याच्या जीवनातले हे तीस दिवस राज्यसेवेचे फार महत्त्वाचे आहे दोन तीन वर्षापासून पठ्ठ्या अभ्यास करतोय तर ते म्हणतील भाऊ तुला मी पैसे देतो तुला मी वाटल्यास एखादी रूम करून देतो पण तू अभ्यास कर मस्तपैकी मला डेप्टी कलेक्टर बनवून दाखव तहसीलदार ते खरे मित्र मैत्रिणी म्हणजे सो अशा मित्रांच्या आणि मैत्रिणींच्या संपर्कात राहायचं जे तुमचे वेळ घेणारे आहे सोशल मीडिया याच्यापासून थोडंसं काय करायचं अलिप्त राहण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे हे तर बोललेलंच आहे नवीन साहित्य किंवा बुक्स वाचायचे नाही आहे त्यानंतर की आपल्याला ही गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे की राज्यसेवेमध्ये आपल्याला लिहायचे नाही पेपर आपल्याला काय करायचं आहे जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा वापर करून पर्यायामधून उत्तर निवडायचं आहे म्हणून असा कधी विचार करू नका मला आठवल की नाही मग मी एवढं वाचतोय मला आता येईल की नाही एक्झाममध्ये सो तुम्हाला आठवून लिहायचं कुठं आहे पर्यायामधून तो उत्तर निवडायचं आहे त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं डिमॉरलाइज व्हायचं नाही किंवा स्वतःला अंडर एस्टिमेट करायचं नाही वाचायचं मस्तपैकी प्रॅक्टिस करायची क्वेश्चन सॉल्व्हिंगची तुम्हाला पर पेपर लिहायचा नाही आहे पर्यायमधून काय करायचं आहे तुम्हाला उत्तर आणि त्यामुळं काय करायचं जास्तीत जास्त बहुपर्यायवाले जे क्वेश्चन्स असतात ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर एक्झामनुसार स्वतःला फ्रेम करा म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला शेड्यूलबद्दल बोललो होतो जेवणाचे झोपण्याचे शेड्यूल वगैरे वगैरे त्यानंतर बघा हे पण खरं आहे म्हणजे आपण आधीच घाबरलेलो असतो म्हणजे एक्झाम येणार आहे म्हणून त्यात मित्र घाबरून देतात अरे काय राज्यसेवा कुठं राज्यसेवा करत बसला तर किंवा तू कशाला ऐकतो त्याचं ह्याचं कशाला ऐकतो त्याला कुठ त्याची कुठं राज्यसेवा झालेली आहे ह्याची कुठं राज्यसेवा झालेली आहे असं म्हणून ते काय म्हणतात जाऊ दे राज्यसेवा आता आपण कंबाईन करू मी पण करतो पी एस आयची तयारी चल आपण मिळून पी एस आय करू हे असे भरपूर तुम्हाला लायब्ररीमध्ये किंवा ठिकठिकाणी मित्र मिळतील म्हणजे तुम्ही इफिशियन्सी आहे तुमच्याकडे ॲप्टिट्यूड आहे ॲटिट्यूड पण पॉझिटिव्ह आहे पण त्याच्या एका बोलण्यामुळे तुम्ही राज्यसेवा सोडून देतात कंबाईन फोकस करायला लागतात तसंही आपलं मन विचलित असते झालं का नाही अभ्यास झाला का नाही अभ्यास त्याच्यात जर असा एखादा मित्र असेल तर तुमचं मन आणि तो तुम्हाला पी एस आय पण नाही करू देत क्लास थ्रीकडे वळवतो मग नंतर तुम्हाला म्हणतो चल पोलीस भरतीला उभं राहू अशा मित्रांपासून काय करायचं सावध राहायचं जे तुम्हाला निगेटिव्हली काय करतात बोलण्याचा प्रयत्न करतात पुढं जाऊया नवीन टॉपिक्सवर नोट्स काढत बसायचं नाही आता काय दिवस फार कमी राहिलेले आहे नवीन टॉपिकवर काय करायचं नाही त्याच्यामध्ये नोट्स बनवत त्याच्यामध्ये बिलकुल बसायचं नाही आहे ज्या ऑलरेडी नोट्स काढलेले आहेत त्या काय करायच्या रिवाईज करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे येत्या लक्षामध्ये किंवा शॉर्ट्स नोट्स ज्या असतील त्याच तुम्ही वाचण्यावर काय करा भर द्या मला असं वाटते की आता तुम्हाला हे लेक्चर ऐकल्यानंतर नक्कीच एक्झाम रिलेटेड काही काय काय गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत हे सगळं लक्षात आलं असेल आता पेपर कसा सोडवायचा पेपरचं म्हणजे नियोजन वेळेचं कसं करायचं हे याच्यामध्ये टॉपिक्स राहिलेले आहेत त्या आपण एक्झामच्या दोन ते तीन दिवस आधी आपण काय करू डिस्कस करू आणि अशा पण मी काही गोष्टी सांगाल ज्या तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं म्हणजे एक्झामला ज्या दिवशी तुम्ही जाऊन बसाल तिथं ते अतिशय महत्त्वाच्या ठरतील म्हणजे आता एका महिन्यात काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक्झामच्या शेवटच्या दिवशी काय करायचं किंवा एक्झामच्या दिवशी काय करायचं त्याच्यावर आपण पण आणखी एक व्हिडिओ बनवू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की त्याला म्हणजे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता म्हणजे आणि तुमच्या काही अडचणी असतील आणखी किंवा तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये ॲड्रेस करू शकता धन्यवाद